आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आता मी तुम्हाला अभंगाकडे घेऊन जाणार आहे. अभंग कोणाचा आहे मोठ्यानं सांगा, कोणाचा आहे? चूक. कुणाचा आहे अभंग? तुम्ही जागेत का झोपलेत का चेक करीत होते. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. मला सांगा अभंगाच्या शेवटी नाम म्हणे असतं तर का कोणाचा असता अभंग? नामदेव महाराजांचा. एका जनार्दनी म्हटलं की एकनाथ महाराजांचा. बाप रखुमा देवी वरू म्हटलं की तुका म्हणे म्हटलं की तुकाराम महाराजांचा. मग अभंग निवडलेला आहे तुकोबारायांचा. प्रथमतः मी अभंगाचा अर्थ सांगते. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराया? तुकोबाराय म्हणतात आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाची या. तुकोबाराय म्हणतात जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे अशा व्यक्तीच्या आई वडिलांना तुकोबाराय धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची या. पुढे म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबाराय म्हणतात जी सात्विक मुलं किंवा मुली आहेत त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात परंतु त्याचा आनंद देवाला होतो. तयाचा हरिक वाटे देवा. मग हे मुलं सात्विक आहेत हे कशावरून ठरवायचं असं कोण म्हटलं? काही वारकरी तुकोबारायांना म्हटले हे मुलं सात्विक आहेत नेमकं कशावरून ठरवायचं? तर तुकोबाराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण. काय म्हणतात? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात जी मुलं गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात अखंडपणे भगवंताचं नामस्मरण करतात नामचिंतन करतात आई वडिलांची सेवा करतात साधू संतांची सेवा करतात या देशाची सेवा करतात याचा आनंद भगवंताला होतो यात नवल नाही. शेवटी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पारनाही. काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात अशी जी मुलं आहेत कशी जे आई वडिलांची सेवा करतात साधू संतांची सेवा करतात सतत भगवंताचं नामस्मरण करतात नामचिंतन करतात जे गीतेचं भागवताचं श्रवण करतात अशी जी मुलं आहेत अशा मुलांची संगत माझ्या जीवनामध्ये झाली तर माझ्या भाग्याला पारावर राहणार नाही तरी माझ्या दैवा पार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ सोपा सोपा अर्थ. आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आजच्या ठळक ठळक बातम्या विठ्ठल 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 विठ्ठल. खरं पाहायचं तर आपला भारत देश हा सुसंस्कृत देश आहे बाबा. संस्कृती पाहायची म्हटली तर या देशातच यावं लागतं असा असणार आपला भारत देश. आणि या भारत देशामध्ये थोर संतांनी जन्म घेतला. त्या संतांमध्ये जगद्गुरु तुकोबाराय असतील संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय असतील संत सावता महाराज असतील मुक्ताबाई असतील बहिणाबाई असतील संत जनाबाई असतील संत मीराबाई असतील संत नामदेव महाराज असतील एकनाथ महाराज असतील अशा अनेक थोर महापुरुषांनी या भारत देशामध्ये जन्म घेतला. पण खरं पाहायचं म्हटलं तर संत हे वेगवेगळे आहेत. तुकोबाराय आहेत ज्ञानोबाराय आहेत संत सावता महाराज आहेत. संत वेगवेगळे आहेत परंतु प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगवेगळा आहे प्रत्येक संतांचा. आणि आणखीन एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला प्रत्येक संतांच्या चरित्रातून काही ना काही शिकण्यासारखं आहे बाबा. प्रत्येक संतांच्या चरित्रामधून ज्ञानोबाराय ज्ञानाची जर शिकवण कोण देत असेल ना तर ज्ञानोबारायांचं चरित्र शिकवतं महाराज. ज्ञानोबाऱ्यांना ज्ञानाचं सागर म्हटलेलं आहे.
सागर म्हणून ज्ञान जर कोणाचं चरित्र सांगत असेल ना तर ज्ञानोबरा यांचं चरित्र सांगते. दुसरं चरित्र आहे सावता महाराजांचं. सावता महाराजांच्या चरित्रातून आपल्याला एक शिकण्यासारखी गोष्ट आहे बाबा. सावता महाराजांच्या चरित्रामध्ये काय शिकून जातो माणूस? प्रामाणिकपणा आणि सत्यता. सत्यता आणि प्रामाणिकपणा कुणाकडे जर पाहायचं असेल ना तर संत शिरोमणी सावता महाराजांकडे पहा. अहो, कोणतंही काम करत असताना त्यांना कशामध्ये सुद्धा भगवान परमात्मा दिसायचा? तुकोबाराय सांगतात, लसूण मेथी कोथिंबिरी प्रत्येक वस्तूमध्ये झाडामध्ये सुद्धा भगवान परमात्मा दिसायचा. का दिसायचा? तर वागण्यामध्ये जगण्यामध्ये सत्यता आणि प्रामाणिकपणा होता. आज तुम्ही माझ्या या कीर्तनातून काही जरी नेलं नाही तरी चालेल, परंतु एवढं वाक्य घरी घेऊन जा. कोणतं वाक्य? सत्यता आणि प्रामाणिकपणा. माणसाच्या जीवनामध्ये सत्य
सत्यता त्याच्या वागण्यामध्ये, जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये सत्यता आणि प्रामाणिकपणा असेल ना, तोच त्याच्यासाठी खरा परमार्थ आहे महाराज, परमार्थ आहे. यावर तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल. विठ्ठल विठ्ठल उदाहरण सर्वांच्या परिचयाच आहे. हो, ज्याला राहण्यासाठी घर नाही, काय राहण्यासाठी घर नाही, सुंदर अशी पत्नी आहे, परंतु त्या पत्नीला सुंदर दिसण्यासाठी त्याच्याकडे दागिने नाहीत, लेकर सोन्यासारखे आहेत बाबा, परंतु अंगात घालण्यासाठी कपडे नाहीत. घर आहे परंतु त्या घराला छेद आहेत, पाऊस आला ना तर अख्ख घर पाण्यामध्ये भरतय. घर चंद्रमुळी असा असणारा कोण? नदीच्या काठावर त्याचं घर आहे, परमार्थाची आवड आहे, घरामध्ये देव नाही, ज्ञानेश्वरी नाही, हरिपाठ नाही, गीता नाही, परंतु भगवंताच्या नामाची आवड आहे, असा असणारा कोण? नौका चालवणारा नावाडी, त्याला केवट असे म्हणतात बाबा. फक्त नौका चालवणं हा त्याचा व्यवसाय आहे, व्यवसाय नाही म्हणता येणार. व्यवसाय असून सुद्धा त्या व्यवसायामध्ये, त्या कामामध्ये इतका प्रामाणिकपणा आणि इतकी सत्यता आहे, तोच त्याच्यासाठी खरा परमार्थ आहे, असा असणारा केवट. काय महाराज, त्या केवटाचं भाग्य उदयाला आलं. तुम्ही म्हणताल कसं, प्रश्न पडला ना तुम्हाला, कसं भाग्य उदयाला आलं? तर सांगेल तुम्हाला. अहो, साक्षात जगाचा बाप, विश्वाचा मालक त्याच्या गंगेच्या तटावर येऊन उभा राहिला. हा केवट एका नौकेमध्ये बसलेला आहे, पाण्यामध्ये पाय सोडलेले आहेत, शांत बसलेला आहे, डोक्यामध्ये कसलेच विचार नाही, शून्य प्रकारचे विचार आहेत. त्या संत वाहणाऱ्या पाण्याला पाहत आहे. त्या पाण्यामध्ये जे सूर्य आहे, त्या सूर्याचं प्रतिबिंब ते पाण्यामध्ये पाहत आहे. काय पाहतात? त्याच क्षणी त्या नदीच्या काठावर भगवान परमात्मा विराजमान झाले, पण एकटे नाही, लक्ष्मी सहित आणि सोबत भाऊंना सुद्धा घेऊन आलेले आहेत. भगवान परमात्मा म्हणतात, केवटजी हमारी ओर देखो ना. काय म्हणतात? केवटजी हमारी ओर देखो ना. केवटजी म्हणतात, मैं पीछे मुड़ने वाला नहीं. काय म्हणतात? मैं पीछे मुड़ने वाला नहीं, अभी मेरा दिल नहीं करता. त्यावेळेस देव म्हणतात, केवटजी हमें गंगा के उस पार जाना है, तनिक छोड़ दोगे? काय म्हणतात? हमें गंगा के उस पार जाना है, तनिक छोड़ दोगे? केवटजी म्हणतात, हाँ भाई हमें भी जाना है, छोड़ दूंगा, लेकिन आप पहले बताओ आप कौन हो, कहाँ से आए हो, फिर मैं आपको गंगा के उस पार ले चलूंगा. जगाचा बाप म्हणतोय, केवटजी एक बार झाक के देखो ना, एकदा तरी मागे वळून पहा. पण केवटजी काय ऐकायला तयारच नाही. तो आधी म्हणतात, तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, काय काम, असं विचारतात. मग सांगतात भगवान परमात्मा सांगतात, मी अयोध्या नरेश, राजा दशरथाचा मुलगा, कौशल्य मातेचा पुत्र राम आहे. राम म्हटलं टुमकून पाण्यात उडी मारली. उडी मारली महाराज, पाण्यामध्ये वेड्यासारखं करायला लागलं. चित्तलचे पप्पा वेड्यासारखं करायला लागलं, अंगाला माती घेऊन लागायला लागलं, एकदम पागलसारखं करायला लागलो, आणि हसत होतं, नाचत होतं, उड्या मारत होतं, आणि देवाजवळ जात म्हणतं, भगवान आप राम हो? हा मी राम हो, लेकिन आप इतने उच्छल क्यों रहे हो? सच कह रहे हो आप राम हो? आपका नाम राम है? हा मैं सच कहता हूँ, मेरा ही नाम राम है. ते चिमटा घेऊ लागलं स्वतःला. खरंच देव आलेत आपल्या गंगेच्या तटावर, असं करायला लागलं. मग सांगतात, देवा तुम्हाला गंगेच्या पलीकडे सोडेल, परंतु माझी एक इच्छा आहे भगवान, मेरी एक ख्वाहिश पूरी कर दो. तेव्हा देव म्हणतात, क्या ख्वाहिश आहे तुम्हारी? मग केवट जे सांगतात, फक्त तुमचं चरण धुण्याचं भाग्य या केवटाला लागलं ना, तर मी तुमचे कधी उपकार फेडू शकणार नाही, असं म्हणतात. मग म्हटलंय बरोबर. भगवान परमात्मा म्हणतात, ठीक आहे, तुझी इच्छा काय असेल ती पूर्ण कर, आणि आम्हाला गंगेच्या पलीकडे सोड. मग काय पाहता, हे पळतच घरी जातं. आता त्याला काय भजन, तुमच्या माझ्यासारखं भजन येत नव्हतं. नरनारा 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 असं म्हणत म्हणत ते पळत गेलं घरी. बायकोल म्हटलं, पटकन चांगली साडी घाल, लेकरांना तयार कर, चल पटकन. ती म्हटली, कुठं फिरायला जाईल? हे म्हटलं, फिरायला जायचं, पटकन चल. निघाला
रेलगाडीचा डब्बा, हे कमाग ये कमाग एक एक येत होते. आता हे पाहिलं दृश्य कुणी, लक्ष्मणजीने. लक्ष्मणजी म्हटले मला वाटलं एकटच आहे, पण याचा तर डब्बा फारच मोठा आहे. असं म्हणतात भगवान परमात्मा म्हणतात लक्ष्मणजी आगे आगे देखो होता आहे क्या, हे म्हणतात आगे आगे देखो होता आहे क्या. सर्वजण येतात, केवटजी भगवान परमात्म्याचं चरण धुतात आणि चरण धुतलेलं पाणी पितात. हे म्हणतात देवा या केवटाचं काय भाग्य म्हणावं लागे, या केवटाला राहण्यासाठी जागा नाही, छत आहे परंतु त्या छताला सुद्धा छेद आहेत, पाऊस आला की पूर्ण घर पावसानं भरतंय, बायको आहे बायकोला घालण्यासाठी दागिने नाहीत, सोन्यासारखी लेकरं आहेत परंतु त्यांना कपडे नाहीत, परमार्थाची आवड आहे, कधी तुमचे भगवान कधी भगवंताचं दर्शन सुद्धा घेतलं नाही, परंतु तुमचं दर्शन होण्याकरिता फार जीव माझा तळमळ लावू. त्यावेळेस भगवान म्हणतात मी देव आहे हे तुला कस काय माहीत, काय म्हणतात मी देव आहे हे तुला कस काय माहीत. मग सांगतात देवा ज्यावेळेस तुमचा जन्म झालेला होता ना त्यावेळेस हिमालयाच्या पहाडातील काही साधू संत माझ्या या नौकेमध्ये बसून चाललेले होते. काय म्हणतात माझ्या या नौकेमधून प्रवास करत असताना त्यांचा विषय चाललेला होता की कौशल्यनंदनच्या पोटी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. असं ऐकल्या बरोबर माझा जीव तुमच्याकडे खेसला, मला असं झालं होतं कधी तुमचं दर्शन होईल, काय कधी तुमचं दर्शन होईल अशी भावना माझ्या मनामध्ये तेव्हापासून झाली, परंतु आज माझं भाग्य म्हणावं लागेल, आज साक्षात देवाचं दर्शन होऊन, साक्षात लक्ष्मी मातेचं दर्शन होऊन, साक्षात शेषनागाचं दर्शन मला झालंय, म्हणून मी भाग्यवान ठरलो. मग प्रभू श्री रामचंद्र म्हणतात ठीक आहे आता गप्पा बात झाल्या, आता आम्हाला गंगेच्या पलीकडे सोड. सर्वजण नौकेमध्ये बसतात आणि तो नौका चालवणारा नावाडी